फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आर्य सखीला स्वामींच्या मठात बोलावतो. तिथे इन्स्पेक्टर सामंत तिला भेटतो आणि सखीला तो एका वस्तीत घेऊन जातो. तिथे हेरंबनाथने मारलेल्या माणसांच्या कुटुंबाची अवस्था ती बघते आणि तिला खूप वाईट वाटतं. या संधीचा फायदा घेऊन सामंत सखीकडून हेरंबनाथ विरुद्ध स्टेटमेंट लिहून घेतो. त्या कुटुंबाला मदत करायचं आश्वासन देतो. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या स्टेटमेंटच्या आधारे हेरंबनाथला अटक करायला येतो. सखीने स्टेटमेंट दिलेलं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. हेरंबला अटक होत असताना आर्य तो आरोप स्वतःवर घ्यायचा प्रयत्न करतो, परंतु सामंत त्याला जुमानत नाही. रुद्र घरी परत आल्यावर त्याला हे सगळं कळतं आणि गुरुच्या भडकावण्यामुळे तो सखीवर चिडतो. आर्य त्याला शांत करून स्वतः सखीला जाब विचारायला जातो. सखी त्याला सांगते की सामंतनेच तिला मठात भेटायला बोलावलं होतं. हे ऐकून आर्यला धक्का बसतो. आणि आता पुढे. अहो आता तिन्ही सांजेचं कुठे निघालात? उमा मॅडमने जे काम सांगितले ते आज व्हायलाच हवं. खरंच तशी गरज आहे का? अहो आपल्या सखीची काय चूक आहे म्हणून तिला आपण ही शिक्षा देतोय? आपण जर काही केलं नाही ना तर ती लोक सखीला जी शिक्षा देतील ना ती आपल्याला भगवणारही नाही, आणि म्हणून आपल्याला हे करायलाच हवं. मी त्या लोकांना ओळखतो ना, म्हणून तर मी सुनंदा विश्वास ठेव, मी हे सगळं सखीला वाचवायलाच करतोय. पुरीच्या नशिबी काय वाढून ठेवलंय कोणास ठोक. देव करू आणि साहेबांची लवकर सुटका हो. शक्य नाही, आता हेरंब कासले सुटणं शक्य नाही. त्याच्या विरोधातले सगळे पुरावे माझ्या हाती आहेत. आता तो नाही सुटत माझ्या तावडीत. साहेब, ज्या माणसाला इतकी वर्ष पोलीस हात लावू शकली नाही त्या माणसाला तुम्ही पार अडकवलं, त्यांचा तुमच्याविषयी बोलतानाचा रागही जाणवतो. म्हणजे मला मान्य आहेत की ते गुन्हेगार आहेत, पण तरीही एवढा राग. हेरंब कासले फक्त देशाचाच नाही, प्रांताचाच नाही, तर माझा आणि माझ्या घरच्यांचाही गुन्हेगार आहे. त्याचे सारे हिशेब चुकते करायचे. ही तर फक्त सुरुवात आहे. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? कुठल्याही परिस्थितीत माल रात्री पोहोचायलाच हवा. नाही साहेब, नाही येत आता, पण मी सांगतोय ना
एवढंच ऐकायचं. समजलं? अरे काही कळत का नाही तुम्हाला? कामाच्या कसले मागे लागल्यात? काम काय होतच राहतील, काहीच कसं कळत नाहीये तुम्हा लोकांना? अरे आपल्या साहेबांना अटक झाली आहे. आधी त्यांच्यासाठी जाऊन तिथल्या कुठल्या तरी मंदिरात प्रार्थना करा. प्रार्थना काय, अभिषेक करा. आपले साहेब कस्टडीत आहेत. नवस बोला त्यांच्यासाठी, नवस. नवस बोला, आपले साहेब कस्टडीत आहेत, ते तिथेच राहावेत सुखात कायमच. एवढं सगळं झालं तरी त्यातली एकही गोष्ट तुम्हाला किंवा आईला सांगितली नाही. मी चुकले. मला वाटलं पप्पांना काही होणार नाही, कोणालाही काही होणार नाही. मी जेव्हा मठात गेले. मला स्पष्टीकरण नकोय. मी त्या लोकांची अवस्था बघितली तेव्हा. कोठी होती ती माणसं? सगळं नाटक होत ते. तो मेला ना, तो त्याच्या 60 पिढ्यापासून खातील इतका पैसा कमावून मेलाय. माहितीये कोणी होता तो? कोणी देव माणूस नव्हता. पोलिसात रेकॉर्ड आहे त्याच. पोलीस स्वतः शोधत होते त्याला. का हे सांगितलं नाही तुला त्या सामंतनी? सखी, तू काय केलंय तुला कळतंय का? तू तुझ्या सासऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलायस. फार मोठी चूक केलीस तू सखी. आज फक्त तुझ्यामुळे पप्पा जेल मध्ये आहेत. चुकले, मला माफ करा. काय करू? उद्या सकाळी पोलीस स्टेशन मध्ये जा आणि तुझं स्टेटमेंट मागे घे. मला उद्या एनी कॉस्ट पप्पा घरात हवेत. काहीच माहित नाहीये. काहीच माहित नसताना त्या सामंतला स्टेटमेंट दिलंसच ना. हे जर काम तुला जमलं नाही ना, त्या सामंतचं काय करायचं ते करून घेईनच. पण तुझी आणि तुझ्या फॅमिलीची वाट लावेन. कळलं? लक्षात ठेव.
गुड मॉर्निंग सखी. काय आज सकाळी सकाळीच कुठे निघालीस? परत मठात की काय? मी आपलं सहजच विचारलं. ही पोलीस स्टेशनला चालली. आपलं स्टेटमेंट बदलायला. असं होय. अरे मग मी जातो ना तिच्या बरोबर. तेवढाच सखीला मॉरल सपोर्ट. काय आणि तिथूनच पुढे गोडाऊनला जाईल. काय काल रात्री लवकर आल्यामुळे तिथली बरीचशी कामं पेंडिंग आहेत अजून. जा ना तुझ्या कामाला. सखीला कोणीही सोडवायला जायची गरज नाहीये, समजलं? मी गाडीची व्यवस्था केली आहे, ती जाईल. निघ लवकर. सखी ऑल द बेस्ट. नितिन आता सखी पोलीस स्टेशन मध्ये काय नवीन घोळ घालणार आहे कोणच ठाऊ. मानलं पाहिजे सामंत साहेबांना. अरे कासलेच्या घरातून त्यांना बाहेर काढलं तर हे बाहेर जाऊन त्यांच्या सुनेला भेटून त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट लिहून घेतलं. अहो सुन पण काय राव, तुम्हाला सांगतो त्या सामंत साहेबांनी एवढं नाटक रचलं. अहो पण ती सगळं खरं समजली. अगदी रडत रडत स्टेटमेंट वरती पण सही केली तिनं. मेलेल्या माणसांच्या गरीब परिवाराला मदत मिळेल का असं विचारित होती ती. कुठं मिळाली असेल रे अशी सॅम्पल सुन त्या कासल्याला. सर झाली का धुलाई त्या छोट्या पक्याची? अरे धुलाई कसली, दोन फटके बसली पोपटासारखं बोलायला लागला. वा साहेब, कोणाच्या तोंडून कसं आणि काय काढून घ्यायचं हे तुमच्याकडनं शिकायला हवं साहेब. सखी मॅडम या. या सखी मॅडम बसा. ए मॅडम चहा सांग. बसा बसा. बोला. आज कसं काय येणं केलं? एनी प्रॉब्लेम? मला माझं स्टेटमेंट मागे घ्यायचंय. काय मॅडम काय बोलताय? तुमच्या या स्टेटमेंट मुळे त्या कुटुंबाला आधार मिळाला आणि तुम्ही म्हणता की तो परिवार गरीब नाहीये आणि तो मेलेला माणूस कोणी साधा सरळ माणूस नव्हता हे कळलंय मला. तुम्ही मला फसवून माझ्याकडनं स्टेटमेंट घेतलं. फसवून? अहो मॅडम फसवून कसं, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ती परिस्थिती पाहिलीत ना. का तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली होती? नाही, कोणीही जबरदस्ती केली. पण तुम्ही माझ्याशी खोट बोलला. तुम्ही मला जे दाखवलं ते एक नाटक होत. कबूल कबूल मी खोट बोललो.
पण मी जे काही खोटं बोललो त्यानंतर तुम्ही जे काही बोललात ते तर खरं होतं ना मॅडम? तुमच्या सासऱ्यानेच तो खून केला होता ना? हे बघा, मला काहीही माहित नाहीये, तुम्ही मला फसवलं. हो फसवलं, फसवलं मी तुम्हाला. पण तुमच्या सासऱ्याने आतापर्यंत कित्येकांना फसवलेलं आहे, त्याचं काय? आणि त्याला अटक करण्याकरता मला तुम्हाला फसवावं लागलं. मॅडम तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे. ती लहान मुलं, ती विधवाई, ते कुटुंब, तो परिवार सगळं खोटं होतं, मी घडवून आणलेलं होतं. पण म्हणून तुमचं स्टेटमेंट खोटं ठरू शकत नाही. तुमच्यावर दबाव आणला होता हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही, कारण तुम्ही स्टेटमेंटवर सही करण्यापूर्वी आपलं जे काही बोलणं झालं ते मी रेकॉर्ड केलंय. आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही स्पष्टपणे म्हटलंय की तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आलेली नाही. हे स्टेटमेंट तुम्ही पूर्णपणे शुद्धीत देताय. आणि माझी बाजू मांडायला हे रेकॉर्डिंग पुरेसं आहे. त्याचा अर्थ तुम्ही मला फसवलं, माझी दिशाभूल केली, तीच गोष्ट आता माझ्या विरोधात वापरता. असं किंवा तसं तुम्ही काही म्हणा मॅडम, गुन्हेगाराला पकडण्यासाठी मला काहीही करावं लागतं आणि मी ते केलं. पण म्हणून तुम्ही काही करू शकणार नाही. तुझ्यामुळे माझ्या वडिलांना लाचखोर होता तुझा बाप. आणि त्याची शिक्षा डिपार्टमेंटने त्याला दिली आहे, त्याच्या तोंडाला काळं फासून. हे रंग